घराचे रेट बघता गरीब लोकांना तर सहजासहजी हे घर उपलब्ध होऊ शकत नाही तर अशा मध्ये आडमासरांचे पण मी खूप आभार मानते बहुत खुशी आहे की एक जन्नत जन्मत हमारे लिए स्वर्ग के लिए आहे म्हणलं तर मिळणारच ते लय आनंद आनंद लय आनंद आहे बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज सोलापूरला दौऱ्यावर येत आहेत आणि त्यांच्या आगमनाला आता काही तास शिल्लक उरलेले आहेत आपण बघू शकता या ठिकाणी या रेनगरच्या परिसरामध्ये मोठ्या संख्येने महिला वर्ग जो आहे तो या सभेच्या ठिकाणी येत असताना जो चित्र आपल्याला पाहायला आहे या संदर्भात जर आपण बघितलं तर पोलिसांचा कडेकोट असा बंदोबस्त या ठिकाणी दिसून येतोय त्यांनी सोबत आणलेल्या इकडं महिला आलेल्या आहेत त्यांच्याकडे त्यांचा पास सुद्धा आहे पास असल्याशिवाय त्यांना गेटमध्ये प्रवेश दिला जात नाही आहे महिलांची चेकिंग करण्यासाठी खास या ठिकाणी महिला पोलीस तैनात करण्यात आलेल्या आहेत आपण बघू शकताय जे काही खाद्यपदार्थ असतील किंवा पाण्याच्या बाटल्या असतील त्या सुद्धा इथं घेऊन दिल्या जात नाही आणि यांना मध्ये गेल्यानंतर खास आपण जर बघितलं तर खाण्याचे पॅकेट्स जे आहेत ते सभास्थळी दिले जाणार आहेत पाण्याची ब बॉटलसुद्धा ती सभास्थळी दिली जाणार आहे त्यामुळे बाहेरून ज्या काही गोष्टी आहेत त्या आणून अन, दिल्या जात नाही आहेत काही महिला वर्ग या ठिकाणी आपल्यासोबत आहे से आहे हो क्या बताओगे हम बघेल नाही खुशी केली आहे सांग हे खुशी का मौका हमको बार बार मिळणार मिला हुआ है है, मोदी साहब हमारे लिए ए खुश मास्टर साहब साहेब गरीबों का दा, दाता बने लाई बहुत खुशी है हमको गरीबों की एक जन्नत बने जैसा भाई हमारे लिए स्वर्ग गरीबों के लिए. नक्कीच आपण बघू शकताय की या महिलांच्या तोंडावरती जे हसू आहे जे हास्य आहे ते उमटलेलं दिसून येत आहे खरं तर स्वप्नांचं घर त्यांना या ठिकाणी मिळालेलं आहे त्यामुळं महिला वर्गामध्ये जो आहे तो आनंद दिसून येतोय उत्साह दिसून येतोय आपल्याला हक्काचं एक घर असावं आणि ते सुसज्ज असावं अतिशय प्रतिष्ठित अशा ठिकाणी असावं अशा पद्धतीचं आपल्याला या ठिकाणी दिसून येतंय आपल्यासोबत काका आहेत काका कुठून आला कसं वाटतंय काय अपेक्षा आहे तुमच्या आता जे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी जे पंतप्रधान आवास योजनेखाली गरीब लोकांना जे घरं बांधण्याचा प्रयत्न केला या सोलापूरमध्ये या सोलापूरमध्ये भयंकर विडी कामगार जवळजवळ दीड लाख विडी कामगार आणि यंत्रमाग कामगार जवळजवळ साठ हजार यंत्रमाग कामगार असंघटित क्षेत्रातील सर्व कामगारांना घर मिळण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केला या सोलापूरमध्ये महाराष्ट्राचे लढाऊ कामगार नेते माजी आमदार आडम मास्तरनी जे प्रयत्न केले यापूर्वी गोदुताई परळेकर आणि मीनाक्षी गृहनिर्माण संस्था अल्पसंख्यातील गृहनिर्माण संस्था असं असंघटित क्षेत्रातील कामगारांना घरं मिळण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केलं अशा आडम मास्तरनी या वेळेला दोनदा पंतप्रधानांना या सोलापूरमध्ये आणलं कोणीही या महाराष्ट्रामध्ये काम केले नाही असला पुढारी कोणी खासदार केलं नाही आमदार केलं नाही ते के आपण बघू शकता या ठिकाणी आहेत आहेत भावना लोकांच्या आणि कसं आहे त्यांच्या स्वप्नातलं घर त्यांना काय आज खूप साऱ्या लोकांना इकडे घर मिळत आहे तुम्हालाही घर मिळत आहे का आणि काय काय आनंद आहे तो खूप छान वाटते सर कारण एवढ्या ह्याच्यामध्ये मोदी सर आडमास्तर सरांनी पण खूप पाठपुरावा केला आहे खूप त्यांनी म्हणजे त्याच्या माग हे कष्ट आहेत त्यांचे आणि त्यांच्या पाठपुराव्यामुळंच आम्हाला घर मिळालेलं आहे कारण आ आज घराचे रेट बघता गरीब लोकांना तर सहजासहजी हे घर उपलब्ध होऊ शकत नाही तर अशामध्ये आडमार सरांचे पण मी खूप आभार मानते आणि मोदी सरांचे पण मी खूप आभार नक्कीच आपण बघितलं तर या ठिकाणी महिलांचा जो उत्साह आहे तो ओसंडून उसं, वाहताना दिसतोय आजी काय सांगाल आज मोदीजी येत आहेत आणि घर मिळते हे, का तुम्हाला मिळते हो कशाला मिळत नाही मधी आहे म्हणलं तर मिळणारच ते हा लई आनंद आनंद लय आनंद आहे बघा लई आपल्याला आनंद आहे काय काय सांगाल मोदीजींना जर तुम्हाला काही तुमच्या भावना सांगायच्या असतील तर काय सांगाल काय आहे बघा मी माझ्या मनात काय आहे ते सांगते आता आपल्याला हप्ते लावतात ना ते भराला एकेकडे एक होत नाही म्हणजे काय गरीब लोक लई आहे त्याच्यामध्ये होत नाही आता बरायचं होत नाही मोदीजीच काय तर खराव आपल्याला सांगा खराव ना केलं की के? काय नाही केलं हो मोदी सगळं केलंय तर अजून होत आहे अजून चांगलं होतंय राम मंदिरा हा राम मंदिर एवढा दिवसाना कोणी कोणी केलं ते मोदी केलेले आम्ही जाणार आहे आता अयोध्याला हा जाऊन येते आम्ही बघून येते श्रीरामला जय श्रीराम नक्कीच आपण बघू शकता है कि जे वारा है, ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसून काकू कुठून आलात काय सांगाल घर मिळतंय का, का, का तुम्हाला आज आम्हाला कसली परिस्थिती पण मामा मिळत आहे काय आनंद आहे काय उत्साह आहे आम्हाला सगळ्या पेक्षा जास्ती आनंद झालाय आता तर त्यासाठी आम्ही सगळं घरदार सोडून भाड्याने हाय मी तरी पण त्यांनी खाली करा म्हणलं तर पण आम्हाला आमचं घर मिळू दे आम्ही येता म्हणून आम्ही तर एवढा विनंती केला बघा तेवढंच आमचं काय नक्कीच आपण बघू आहे की हा जो महिलांचा जो उत्साह आहे तो गगनात मावेनाचा झालेला आहे प्रत्येकाला त्यांच्या हक्काचं घर जे आहे ते आता मिळत आहे आणि अवघ्या काही वेळामध्येच मोदी जी आहेत ते या सभेच्या ठिकाणी येतील हेलिपॅडनं त्या हेलिकॉप्टरनं ते हेलिपॅडला उतरतील त्यानंतर ते सभेच्याच ठिकाणी येतील आणि आपण जर बघितलं तर या प्रकल्पांचं लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे त्यानंतर योगा सेंटर्स आहेत त्याचं देखील उद्घाटन ते करणार आहेत आणि प्रातिनिधिक स्वरूपामध्ये पाच महिलांना ज्या चाव्या आहेत घराच्या त्या दिल्या जाणार आहेत आणि एकूणच जे घरं आहेत त्याची पाहणीसुद्धा मोदीजी या ठिकाणी आल्यानंतर करणार आहेत आणि या सगळ्याच गोष्टीकडे आता संपूर्ण भारताचं जे आहे ते लक्ष लागलेलं ला आहे कारण या सभेला मोदीजी आहेत ते संबोधित करणार आहेत नेमकं त्या सभेमध्ये मोदीजी काय बोलतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय कॉल सन विकी कदमसह विश्वभूषण लिमय साम टी न्यूज सोलापूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका